नमस्कार मित्रांनो, लोकसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि प्रत्येक पक्ष त्यांचे उमेदवार, ज्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, ज्यांना आणखीन संभाव्य उमेदवारी मिळू शकते अशी लोक आहेत, हे सर्वांच्या तर लोकसभेची तयारी चालू झालेली आहे. आणि या पिरियडमध्ये जातीच्या राजकारणावरती मॅक्झिमम भर दिला जाऊ शकतो, येणाऱ्या काळामध्ये सुद्धा वाढू शकतो. अलीकडल्या काळामध्ये मराठा समाजाने प्रत्येक गावातून एक उमेदवार द्यायचं असं सांगितलं, असं जाहीर केलं होतं मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती. त्यावरती काल जरांगे पाटलांनी हे जाहीर करून टाकलं की मराठा समाज लोकसभेला उमेदवार उभे करणार नाही. त्यांनी कारणही सांगितलं की लोकसभेची तयारी आपण करू शकत नाही, आपला प्रश्न लोकसभेतला नाहीच आहे, आपला प्रश्न विधानसभेमधला आहे आणि विधानसभेची तयारी करण्याला आपण भरपूर वेळ आहे. मधल्या काळामध्ये कसं सरकारकडून काही लाभ झाला ठीक आहे, नसेल तर आपण लोकसभे विधानसभेच्या तयारीला लागू शकतो. हा झाला एक मराठा आरक्षणाचा भाग. परंतु जे एकंदरीत भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना फुटली तिचे दोन भाग झाले, राष्ट्रवादी फुटले दोन भाग झाले, मनसे वगैरे सगळ्या जे काही पक्ष आहेत ते सर्व पक्ष आपापल्यापर्यंत कामं करतील. परंतु राजकारण करत असताना या इलेक्शनमध्ये जातीयवादी राजकारणावर भर दिला जाऊ शकतो. आता एक गोष्ट क्लिअर आहे की जरांगे पाटलांनी सांगून टाकलं की मराठा समाज आता राजकारणामध्ये येणार नाही. त्यामुळं जे काही त्या त्या भागातले त्या त्या मतदारसंघातले, महाराष्ट्रामध्ये एकूण 48 मतदारसंघ आहेत आणि 48 मतदारसंघामध्ये जे कोणी मतदार आहेत ते सर्वजण ठरवतील की आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे. आणि सर्वांनी निष्पक्षपणे जातीचा बेस न धरता उमेदवार योग्य कोणता ते पाहिलं पाहिजे आणि त्या हिशोबानंच मतदान केलं पाहिजे. आपल्या देशाचं हित कशामध्ये आहे, आपल्या राज्याचं हित कशामध्ये आहे, आपण ज्या उमेदवाराला निवडून देतो तो उमेदवार आपल्या मतदारसंघामध्ये कामं करणार आहे का, विकास करणार आहे का, विकासाच्या बेसवरतीच मतदान होणं गरजेचं आहे. काही वेळेला एक राग असतो, रागामध्ये आपण काही विरोध करतो वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, परंतु निवडणूक लढत असताना हा विशिष्ट जातीचा उमेदवार आहे म्हणून त्याला मतदान करायचं नाही, ही एक जी काही धारणा वाढल्या चालली आहे ती व्हायला पाहिजे. उमेदवार कुण्या जातीचा असेल तो सक्षम आहे का, तो त्या मतदारसंघामध्ये विकास करू शकेल ह्या कुवतीचा आहे का, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालेल असा आहे का, हे पाहावं आणि मतदान करावं असं आवाहन सर्व महाराष्ट्रातील मतदाराला करावं असं वाटतं. काही नेते आहेत, आता काल आपण छगन भुजबळ यांची बाईट पाहिली, त्यांनी बोलत असताना ते हे त्यांनी परत एक वेळेस जातीवादी बोलण्याचा प्रयत्न केला. जे राजकारणामध्ये लोक नाहीत त्या लोकांनी एखाद्या वेळेस मतदारांनी काही गोष्टी काही टिप्पण्या केल्या तर गोष्टी केल्या, परंतु जे राजकारणामध्ये सक्रिय सहभागी असणारे नेते आहेत, स्वतः उमेदवार म्हणून थांबणारे, त्या लोकांनी जातीवर बोललं नाही पाहिजे. त्यांनी बोलत बोलत सांगितलं की पंकजाताई वंजारी आहेत म्हणून त्यांना विरोध होतो आहे, त्यानंतर सोलापूरला शिंदे आहेत, प्रणिती शिंदे या मागासवर्गीय आहेत म्हणून विरोध होतो आहे, म्हणजे त्यांना परत हा सगळा विषय जातीवर आणायचा होता. आणि मग त्यातून जाती जातीमध्ये, म्हणजे ही एक जात जर असं करणार असेल तर आम्ही बी असं करू, असा एक जा लोकांमध्ये एक आडी निर्माण व्हावी अशा पद्धतीचे हे वक्तव्य आहे. असे काही नेते असतील, मला टिपिकल भुजबळ यांच्यावरती कुठली टीका करायची नाही आहे, परंतु ते उभारणार का ते पण माहीत नाही, परंतु एक उदाहरण म्हणून सांगितलं मी की जे कोणी जातीवर बोलत असतील अशा लोकांना पाडायला हे काहीच हरकत नाही. ज्यांनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणार आहेत, मग तो कुठल्याही जातीचा उमेदवार असेल अशा उमेदवाराला निवडून निश्चितपणे द्यावं असं आवाहन करणं योग्य राहील. या बाबतीमध्ये आपणाला काय वाटतं की खरंच जो मतदारसंघाला न्याय देईल, ह्या महाराष्ट्राला न्याय देईल, देशाला न्याय देईल आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालेल असा उमेदवार निवडून देणं योग्य की अयोग्य, आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा. जय महाराष्ट्र.